नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती साहजिकच आहे या पवित्र दिनी अहिंसेचे पुजारी महात्मा गांधीजी यांना प्रथम मी वंदन करतो महात्मा गांधीजींविषयी त्यांच्या विचारांविषयी सामाजिक विचार असतील धार्मिक विचार असतील राजकीय असतील राष्ट्रीय आणि या संपूर्ण विचारांचा वा होणं अगत्याचं ठरतं विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजींचा जन्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते तर पुतळीबाई हे त्यांच्या आईचे नाव होते मित्रांनो महात्मा गांधीजी हे ब्रिटिश राजवटी विरोधातील भारतीय राष्ट्रीय चळवळीचे नेते आणि राष्ट्रपिता म्हणून संबोधले जातात तसं पाहिलं तर या संपूर्ण कार्याची सुरुवात त्यांच्या कुटुंबातून झालेली होती आई पुतळीबाई अत्यंत धार्मिक व्रतीच्या व्यक्ती होत्या नियमित उपवास करणं कुटुंबातलं कोणी आजारी पडलं तर त्यांची सेवाशुश्रूषा करणं आणि साहजिकच कर हे संपूर्ण विचार मोहनदास यांच्या मनावरतीसुद्धा रुजविल्या गेलेले होते त्याचबरोबर वैष्णवधर्म आणि जैन धर्म या धार्मिक तत्त्वांमुळे ते प्रभावितसुद्धा झालेले होते ज्याचे मुख्य तत्त्व अहिंसा आहे जैन धर्माचे आणि जगातील सर्व गोष्टी शाश्वत मानणे स्वाभाविकपणे अहिंसा शाकाहार आत्मशुद्धी उपवास आणि विविध पंथातील आदर्श विचार व निती यांची परस्पर सहिष्णुता त्यांनी स्वीकारलेली होती तसं पाहिलं तर गांधीजी विद्यार्थी अवस्थेमध्येच त्यांच्यावरती एक वेगळी विचारांची छाप पडलेली होती त्यांनी भक्त प्रल्हाद राजा हरिश्चंद्रसारख्या पौराणिक हिंदूवीरांना जिवंत आदर्श सत्य व त्यागाचे प्रतीक म्हणून स्वीकारलेलं होतं गांधीजींच्या शिक्षणाविषयी पाहत असताना अठराशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी कशीबशी मुंबई विद्यापीठमधून मॅट्रिक परीक्षा पास केलेली होती आणि भावनगर येथील समलदास महाविद्यालयात ते दाखल झालेले होते अकस्मात गुजरातीमधून इंग्लिश भाषेकडे जात असताना त्यांना व्याख्यानं समजण्यात थोड्या अडचणी येऊ लागल्या होत्या या दरम्यान परिवारात अशा प्रकारची चर्चा सुरू होती, होती की त्यांच्या भविष्याविषयीची आणि जर निर्णय त्यांच्यावर सोडला असता तर त्यांनी डॉक्टर व्हायचं ठरवलेलं होतं पण वैष्णव कुटुंबात याची फार मोठी चीड होती आणि त्याला परवानगी देण्यात आली नाही त्याचवेळी हे देखील स्पष्ट झाले होते की जर त्याला गुजरातच्या राजघराण्यात उच्च पद मिळविण्याचं कौटुंबिक परंपरेचे पालन करायचे असेल तर त्याला बॅरिस्टर व्हावं लागेल आणि अशा पद्धतीने आपण पाहतो गांधीजींना इंग्लंडला जावे लागलेले होते असे असले तरी गांधीजींच्या मनाला त्यांच्या समलदास कॉलेजमध्ये काही विषय सरस नव्हता म्हणून त्यांनी ही ऑफर तत्परतेने स्वीकारली त्यांच्या म तरुण मनाला इंग्लंडची तत्वज्ञानाची आणि कर्म कवींची कर्म, भूमी सर्व सभ्यतेचे केंद्र अशी प्रतिमा होती ते सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये लंडनला पोचले तेथे गेल्यानंतर दहा दिवसांनी त्यांनी लंडनमधील चार लॉ कॉलेजेसपैकी एक इनर टेम्पल या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि लॉचा अभ्यास सुरू केला कायद्याचा अभ्यास सुरू केला मित्रांनो एकोणीसशे सहामध्ये तन्सवाल सरकारने दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकसंख्येच्या नोंदणीसाठी विशेषत अपमानास्पद अध्यादेश जारी केलेला होता भारतीयांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर एकोणीसशे सहामध्ये जोहान्सबर्ग येथे एक निषेध जाहीर सभा आयोजित केली आणि या अध्यादेशाचे उल्लंघन करण्याचे आणि परिणामी परिणामांना सामोरे जाण्याची शपथ घेतली अशा प्रकारे सत्याग्रह जन्माला आला वेदना देण्याऐवजी त्याला सामोरे जाणे दुर्भावना पूर्णपणे प्रतिकार करणे आणि हिंसे हिंसेविना लढणे ही एक नवीन तंत्र उदयास आलेले होते त्यानंतर सात वर्षाहून अधिक काळ दक्षिण आफ्रिकेमध्ये संघर्ष चालला त्यात चढउतार होत होते पण गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय अल्पसंख्यांकांचा छोटा समुदाय त्यांच्या शक्तिशाली विरोधकांशी संघर्ष करत राहिला शेकडो भारतीयांनी त्यांच्या स्वाभिमानाला दुखवणाऱ्या या कायद्यापुढे झुकण्यापेक्षा आपली उपजीविका आणि स्वातंत्र्याचा त्याग करणे पसंत केलेले होते मित्रांनो गांधीजी जेव्हा भारतात परतले ते वर्ष होतं एकोणीसशे चौदाचं देशवासियांनी त्यांचं भव्य स्वागत केलं आणि त्यांना महात्मा म्हणू लागले त्याने पुढील चार वर्षे भारतीय परिस्थितीचा नीट अभ्यास केला सत्याग्रहाद्वारे भारतात प्रचलित असलेल्या सामाजिक आणि राजकीय दुर्गुणांना काढून टाकण्यासाठी त्यांचे समर्थन करू शकणारे लोक तयार केले या यशामुळे ते प्रेरित होऊन महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या इतर मोहिमेमध्ये सभागृह आणि अहिंसेला विरोध सुरू ठेवला जसे की असहकार चळवळ सविनयी कायदेभंग चळवळ दांडी यात्रा आणि भारत छोडो चळवळ गांधीजींच्या या सर्व प्रयत्नांमुळे भारताला मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे जे आज आपण उपभोगतो आहे ते म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळालेले भारताला स्वातंत्र्य मोहनदास करमचंद गांधी हे भारतातील एक प्रमुख राजकीय आध्यात्मिक शैक्षणिक आणि भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे एकमेव नेते होते राजकीय आणि सामाजिक प्रगती साध्य करण्यासाठी त्यांनी अहिंसक निषेधाच्या सिद्धांतासाठी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेली होती महात्मा गांधींच्या आधीही लोकांना शांतता आणि अहिंसेबद्दल माहिती होती परंतु सत्याग्रह शांतता आणि अहिंसा या मार्गावर चालत असताना त्यांनी ज्याप्रकारे ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यासाठी भाग पाडले होते त्याचे दुसरे उदाहरण जगाच्या इतिहासात दिसत नाही म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा गांधी जयंती म्हणून दोन हजार सातपासून दोन ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटी मी एवढंच म्हणेल प्रख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी गांधीजीबद्दल बोललेले ते शब्द होते हजारो वर्षानंतर येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास करतील की हाड हाडमासपासून बनलेला असा मनुष्यसुद्धा पृथ्वी तलावरती कधी आलेला होता विद्यार्थी मित्रांनो असा हा महामानव जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत अजरामर असेल या महामानवाला पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करतो जय हिंद जय भारत